शिवसेना नेता अर्जुन खोतकर ने खुशी जाहिर करते हुए कहा है कि संभाजी नगर नाम एकनाथ शिंदे और फडणवीस सरकार ने रखा था और अब जब केंद्र ने अपनी मंजूरी दे दी है तो हमारा इंतजार खत्म हो गया है। एक लक्षात घ्या, काही वर्षाची प्रतीक्षा आता संपलेली आहे। माननीय शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर असं ठेवलं होतं आणि त्यानंतर अनेक सरकार येऊन गेली, नामांतराचा मुद्दा हा तसाच राहिला, परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस जी यांनी छत्रपती संभाजीनगर हे नाव लावून धरलं आणि आज ती प्रतीक्षा आता आपली संपली। केंद्राने सुद्धा त्याला मान्यता दिली। छत्रपती या घराण्याचे खूप उपकार या महाराष्ट्रावरती आहे, त्यामुळे छत्रपती संभाजीनगर हे नाव निश्चितपणे त्या शहराला साजेस आहे, त्या मातीला साजेस आहे आणि या विभागाला साजेस आहे, त्यामुळे आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे, आनंद आहे। श्रेय घेण्याचा प्रयत्न तर निश्चितपणे ते लोक करतात, आम्ही नाही करत। आम्ही श्रेयासाठी, माननीय एकनाथ शिंदे साहेब श्रेयासाठी काम करत नाही।